प्रेज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यात आधी तर सर्वांची माफी मागते, कारण हा व्हिडिओ यायला खरंच खरंच खूप खूप वेळ लागला. पण चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. तर रात्रीची वेळ आहे, त्यामुळे मी बाहेरून सुरुवात करत नाही आहे. तर हा आहे मेन हॉलचा डोअर, तर हॉलचा दरवाजा आहे म्हणजे लिव्हिंग रूमचा. तर इथून सुरुवात होते, आणि ज्यावेळेस आपण एंट्री करतो, एंट्री केल्यानंतर हा नजारा काही असा दिसतो. तर या बाजूला आहे दिवाण सेट. तर घर किती आहे, घराचं माप किती आहे, यावर सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत मोजून मापून, अशा सगळं अगदी मेजरमेंटने. आणि या साईडला मी कर्टन लावलेले आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला मी लाईट दाखवते, कारण लाईटशिवाय व्यवस्थित दिसणार नाही. तर त्या साईडला तुम्हाला छान अशी क्यूटशी लाईट दिसते आहे, छोटी. तर जितक्या लाईट आहेत तितक्या लावते. तर ॲक्च्युली ह्या थ्री वे लाईट्स आहेत, आणि ज्यावेळेस नंतर मी तुम्हाला एक एक इफेक्ट दाखवेल. तर हे बघा, तर असे इफेक्ट चेंज होतात. तर लाईट लावल्यानंतर हॉलचा लुक काही असा दिसतो. हे जे आम्ही पी ओ पी करून घेतलेलं, तर त्याची डिझाईन बघा. तर हा मिडल पार्ट आहे, मधला भाग. लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे व्यवस्थित दिसत नसेल, पण जितकं माझ्याच्याने शक्य होते तितकं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तर सगळ्या हॉलचा जो काही लुक आहे तो एका वेळेस मला कॅप्चर करता येत नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या. तर पहिल्यापासून घरात खूप सारा प्रकाश असायला पाहिजे, खूप साऱ्या लाईट्स असायला पाहिजेत, असं माझी खूप आवड होती. फक्त चूक झाली ती लाईट, म्हणजे जे काही कलर आहे कलरमुळे इतकं असं रिफ्लेक्शन दिसत नाही आहे, पण लाईट छान आहे. तर हे बघा, हा सगळा असा व्ह्यू आहे, लाईट्स पण भरपूर आहेत. तर ही पी ओ पीची अशी डिझाईन आहे. तर लाईट सगळ्या लावलेल्या आहेत. तर हा आहे आमचा दिवाण, आणि ही जी बाजू येते ते बघा, इथे मी असे कर्टन्स लावलेले आहेत, पडदे लावलेले आहेत, कारण दिसायला छान दिसतं, जरा काहीतरी वेगळं लुक येतं. तर बरीचशी अजून कामं व्हायची आहेत, पण जितकं आहे तितकं मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्यावेळेस बदल होतील, जे काही चेंजेस असतील, ते तुम्हाला बघायला भेटेल. तर दिवाण देखील मोठा घेतलेला आहे, जेणेकरून कोणतरी आलं तर एक दोन व्यक्ती आरामात झोपू शकतात त्याच्यावर. हे आहे आराम खुर्ची, ह्याच्यावर अशुचे स्कूल बॅग आणि बुक्स वगैरे ठेवलेले आहेत, कारण सकाळी त्याला स्कूलला जायचं आहे. त्याच्यानंतर ही भिंत, इथे असं छान असा लॅम्प लावलेला आहे, छोटासा, छोटी लाईट छान येते. त्याच्या खालचा जो काही पोर्शन होता तो पडलेला आहे, तो परत जोडायचा आहे. जोडल्यानंतर मग तेही तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा जो सोफा सेट आहे तो आम्ही कस्टमाईज करून घेतलेला आहे, म्हणजे हॉलच्या मापानुसार तो बनवून घेतलेला आहे, कारण इतका मोठा नव्हता. तर हॉल मोठा असल्यामुळे आमची अशी इच्छा होती की तो पुरेपूर असं छान दिसला पाहिजे, आणि बरेच लोक एका वेळेस बसले पाहिजेत. फुल फॅमिलीसाठी हा म्हणजे पुरेसा आहे, आणि छान दिसतं. ग्रे कलर मी यासाठी घेतला, कारण घरात ज्यावेळेस लहान मुलं असतात तर ते मेंटेन करणं देखील तितकं कठीण होतं. तर बघा, त्यासाठी हा असा ग्रे कलर घेतलेला आहे, जेणेकरून एखादा डाग वगैरे पडला तर तो दिसून येणार नाही. हे इम्पोर्टेड असल्यामुळे हे वॉशेबल नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टींची काळजी घ्यायची होती. तर हे बघा, हे असे जे काही बॅक साईडला कुशन्स आहेत, त्याचे ॲडजस्टेबल आहेत. जर आपल्याला असे त्याचे इतके पुढेपर्यंत येतात, आणि पुन्हा ते असे मागे देखील होतात. तर बघा, असा एल शेप आहे पूर्ण, त्यामुळे हॉलची शोभा छान वाढते. तर हा झाला सोफा. तुमच्यापैकी जर कोणाला असा बनवून घ्यायचा असेल, तुम्हाला याविषयी माहिती हवी असेल, मला नक्की कमेंट करू शकता. आणि बरीच लोक एका वेळेस आरामात बसू शकतात त्याच्यावर. छान आहे हे. हा आहे टीपॉय. तर सिम्पल सोबर यासाठी घेतला, कारण मेंटेन करता यावं असं. तर जी हॉलमधली लादी आहे ती बघा, तर याची डिझाईन खूप वेगळी आणि युनिक आहे. आधी मला ती आवडली नव्हती, पण सगळ्याला नंतर ती मॅच झाली. आणि हा
टीपॉय आहे, इथे आहेत कर्टन्स, ते हे देखील असे म्हणजे मॅच होतील असे घ्यायचे होते. तर आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला कितपत ते क्लिअर दिसते कितपत नाही, पण मी दाखवते. इथे छोटीशी पिलो ठेवलेली आहे. तर जसं मी सांगितलं अजून बऱ्याचशाच गोष्टी करून घ्यायच्या आहेत, पण आहे ते दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर या बाजूला म्हणजे जो टीव्हीचा सेक्शन आहे ती भिंत आहे तिथे. हे बघा, सगळ्यात सुरुवातीला येतं तो म्हणजे फिश टँक. हे आमचे क्यूट क्यूट पॅरट फिश, आणि एक आहे ऑस्कर, हा आहे ऑस्कर. तर छान फ्रेश वाटतं घरामध्ये हा फिश टँक. आणि फिश टँक खाली हे टेबल आहे जे आम्ही बनवूनच घेतलेलं आहे, जे आमची फर्निचरची थीम होती किंवा जे होतं त्यासोबतच हे करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे टीव्हीचं सेक्शन, तर हे रेडीमेड घेतलेलं आहे, ज्यावेळेस सोफा वगैरे बनवून घेतला त्यावेळेस हे देखील कस्टमाईज करून घेतलेलं आहे. आणि थोडीफार याच्यावर सजावट करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. तर बरोबर टीव्ही ज्या मेजरमेंटने होती त्याच मेजरमेंटने आम्ही हे करून घेतलेलं आहे. आणि हे दोन पार्ट सेपरेट आहेत, हा जो इथून पुढे इथून वरचा आहे तो सेपरेट आहे, आणि हे जे सेक्शन दिसते तेही सेपरेट आहे. तर हा झाला टीव्हीचा पार्ट. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आवडतं आणि बऱ्याच लोकांना हे आवडलेलं ते म्हणजे घड्याळ. तर घड्याळात तुम्हाला दिसत आहेत रात्रीचे 12 वाजायला फक्त 10 मिनिटं कमी आहेत. तर हे मी मिशोवरून घेतलेलं, छान आहे घड्याळ आणि खूप असं भारी वाटतं बघून असं, आणि पूर्ण घराचं लुक बदलतं त्यामुळे. आणि माझी इच्छा होती हॉलमध्ये असं काहीतरी असायला पाहिजे. तर हे एक घड्याळ आहे. तर हे झालं हॉल. तर हॉल असा तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे. तर पुन्हा एकदा एक छोटीशी नजर मारून घ्या. आणि मग हॉलमधून एंट्री होते ती किचनमध्ये. तर हे आहे माझं किचन. तर जाऊया चला किचनमध्ये. पण किचनमध्ये जाण्यापूर्वी सगळ्या लाईट बंद केल्यानंतर ब्लू लाईटमध्ये कसं दिसतंय हे दाखवते. तर एक एक लाईट बंद केल्यानंतर कसं लुक येते ते बघा. ज्यावेळेस ही छोटी देखील लाईट आपण बंद करणार, ब्लू लाईटमध्ये वेगळं वाटतं सगळं. छान घरच्या घरी काहीतरी असं रात्री किचनची लाईट सुरू आहे त्यामध्ये असं वाटतं ज्यावेळेस सगळ्या लाईट बंद होणार हे लुक खूप वेगळं दिसतं आणि छान वाटतं. चला इथल्या लाईट्स बंद केलेल्या आहेत, आता जाऊयात किचनमध्ये. तर हे आहे माझं छोटंसं पण माझं आवडतं असं किचन. तर सगळ्या घरातला जो काही मेन पार्ट आहे ते म्हणजे किचन. तर सुरुवात केल्यानंतर इकडे हे बघा कर्टन. तर इथल्या देखील लाईट्स लावून दाखवते तुम्हाला आधी. तर या देखील अशा 3-way आहेत, 3 इफेक्टमध्ये लाईट्स आहेत. हा छोटूसा फॅन, कारण किचनमध्ये फॅन पाहिजेच, कारण किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ असतो आपण. तर या साईडनं असं दाखवते. तर हे देखील आम्ही POP करून घेतलेलं आहे. आणि या ज्या, तर ह्या सगळ्या लाईट्स वगैरे मी ऑनलाईन परचेस केलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ॲक्च्युली ज्यांची लिंक आहे त्यांची लिंक देईन, नाहीतर मी प्रोडक्ट कोड देईन. तर इकडून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस इथे हे बघा, चाव्या वगैरे किंवा काहीतरी असं अडकवण्यासाठी एक छान असं आहे. हे इथे अजून कर्टन्स वगैरे यायच्यात. ह्या आहेत पूर्ण कॅबिनेट्स. तर ह्या वरच्या सेटच्या कॅबिनेट्स आहेत, तुम्हाला सगळं दाखवते मग लक्षात येईल. तर या बाजूने ते इथपर्यंत पूर्ण किचनमध्ये कॅबिनेट करून घेतलेले आहेत. तर हे असे कॅबिनेट्स.
हे कर्टन्स माझा आधीचा जुना व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा किचनचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय बदल केलेत नक्की ते। तर खूप सारे बदल झालेले आहेत, टोटल नवीनच किचन केलेलं आहे सगळं। तर हे कर्टन्स पण खूप छान आहेत आणि ते कसे पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी हे थोडंसं वॉल आर्ट लावलेलं आहे, ते तयार आहे, ते देखील ऑनलाईन घेतलेलं। हे असं लावलेलं आहे, ह्या लाईट्स तुम्ही बघितलेल्या आहेत। तर सगळी थीम मॅच केलेली, जो कलर आहे सगळ्याचा तो असा मॅच केलेला आहे। त्याच्यानंतर हा माझा छोटूसा डायनिंग टेबल, म्हणजे 6 लोक आरामात बसतात, तर 4 खुर्च्या आणि हे डायनिंग टेबल। तर हे थोडंसं असं ऑर्गनाईज केलेलं आहे, म्हणजे जे आमच्या कामानुसार काय होतं ना, खायला प्यायला लक्षातच राहत नाही काय, जर असं वर ठेवलं ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स वगैरे तर ते बघून तरी लक्षात येतं, त्यामुळे तेवढंच ठेवलेलं आहे, बाकी जास्तीचं काही पसारा केलेला नाही आहे। प्लेसमॅट्स किंवा डायनिंगचे जे काही मॅट्स असतात ते मध्ये एक पोर्शन आहे, छोटासा कप्पा आहे, त्याच्यात ठेवलेले आहेत। तर हा झाला डायनिंग टेबल, म्हणजे डायनिंग एरिया। तर इथे छान वाटतं असं, तर कधी फॅमिली डिनर वगैरे काही करायचं असेल तर बघा लुक किती छान क्रिएट होतो। तर हे आहे डायनिंग एरिया। त्याच्यानंतर इथे आहे माझा फ्रीज, तर डबल डोअरचा फ्रीज आहे, फ्रीज मोठा आहे। आणि इथे हा करून घेतलेले आहेत कॅबिनेट, तर याच्यामध्ये फक्त काचेचे आणि काहीतरी युनिक असं वेगळं काही आहे ते फक्त ठेवलेलं आहे। तर एक सेक्शन करून घेतलेलं आहे, त्याच्याखाली असे ग्लास, ही देखील लाईट लागते हे बघा। तर लाईटची काहीच कमी नाही आहे, सगळीकडे छान लाईट आहेत। इथे मिक्सरचा एरिया आहे आणि हे एक सेल्फी स्टिक, जे मी शूटिंगसाठी यूज करते, व्हिडिओ वगैरे शूट करायचे असतात रेसिपी त्यासाठी। तर बघा हा एरिया काय छान दिसतोय ते, तर मला खूप आवडतं किचनमध्ये। आणि हे कॉर्नरला जे काही स्टँड आहे ते घेतलेलं, त्याच्यामध्ये मसाल्याचा डब्बा, उडन एक ट्रे आहे, हॉटपॉट, पोळपाट, छोटासा खलबत्ता आहे। आणि हे जे काही रोजच्या वापरातले छोटे चमचे, मोठे चमचे, तेलाच्या बॉटल्स, यासाठी एक ट्रे ठेवलेला आहे, असं ठेवलं की सोयीस्कर पडतं। आणि हे बघा हा माझा 3 बर्नरचा गॅस शेगडी आहे, 3 बर्नरची। इथे ठेवलेला आहे फिल्टर, तर ॲक्च्युली या कोपऱ्यामध्ये फिल्टर होता, पण पाणी असं भांडी वगैरे घासताना किंवा काही करताना पाणी उडून ते खराब होतं आणि त्याच्यावर डाग पडतात, त्यामुळे त्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे। ही किचनची विंडो आहे, तिथे थोडे कप वगैरे ठेवलेले आहेत, ते धुवून तिथेच ठेवायला बरे पडतात। आणि सिंक मोठा आहे, त्यामुळे हा एका वेळेस बरेच भांडी बसतात, हे खरकट पाणी वगैरे गाळण्यासाठी। आणि हे एक छान आहे, या सिंक बरोबरच हे भेटलेलं, भांडी वगैरे घासून लगेच उपडे वगैरे ठेवता येतात। आणि या नळावर आधी मी ठेवायचे चॉपिंग बोर्ड किंवा बाकीच्या गोष्टी, पण ते खूप हेवी होतं आणि त्याच्यावर पाणी वगैरे पडतं, त्यामुळे मग आता फक्त मी चॉपिंग बोर्ड ठेवते। तर घर जितकं सुटसुटीत आणि सिम्पल सोबर असेल तितकं छान वाटतं। आणि इथे बघा हे आहे पॅन्ट्री सेक्शन, म्हणजे याच्यामध्ये कडधान्यांचे डबे, बाकीचं पीठ, डाळी, सगळं कडधान्य, हे सगळं गोष्टी असतात। तर ज्यावेळेस मी माझं किचन टूर करेन, ज्यावेळेस किचनचा व्हिडिओ असेल, त्यामध्ये अगदी एक आणि एक डिटेल तुम्हाला बघायला भेटेल। हे रोजच्या वापरातलं, म्हणजे आम्हाला पिण्याचं पाणी असतं। किचनमधूनच एक छोटंसं बाथरूम आहे, म्हणजे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। तर आता मी काय ते ओपन करून दाखवणार नाही आहे, तर इकडूनच बाथरूम आहे। तर सगळी थीम जर तुम्ही बघितली असेल तर अगदी मॅच झालेली आहे, कलर वगैरे, कलर कॉम्बिनेशन। आणि ह्या ट्रॉली या बाजूने सुरुवात होते तिथपर्यंत, तर एल शेपमध्ये माझा ओटा आहे, त्यामुळे हे बघा छान दिसतंय। आणि ट्रॉलीचा कलर कॉम्बिनेशन देखील सगळ्याशी मॅसेज होतंय। आणि ही लादी, तर मी व्हाईट कलरची अशी मॅट फिनिशमध्ये लादी बसवलेली आहे, म्हणजे फरशी, ज्यामुळे ना किचनमध्ये खूप छान प्रसन्नता वाटते। असं आहे माझं किचन। किचनचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मी पुन्हा बनवणारच आहे। तर आता मी होम टूर करताना थोडक्यात माझं किचन दाखवले तुम्हाला। आता किचन झालं, तर
तर एक छोटासा शॉट दाखवते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला सगळं किचन कसं एका थीमचं आहे ते. चला आता किचन तरी संपलेलं आहे, किचनमधून बेडरूमला सुरुवात होते. तो जुनं घर जुनं किचन बघितलं नसेल तर नक्की बघा, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल मी नक्की काय काय बदल केलेत ते. तर इथून आहे दरवाजा असा आणि चला तर माझ्या आवडत्या ठिकाणी तर बेडरूम. बेडरूममध्ये एंटर केल्या गेल्या हे तुम्हाला समोरची भिंत दिसते ज्याच्यावर मी काहीतरी छान लावलेत असे छोटे छोटे कोट्स लावलेत असे म्हणजे बघून असे छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात, काहीतरी शिकायला भेटतं आहे. ज्यावेळेस निराशा आपण असतो ना त्यावेळेस असं काहीतरी बघायचं. फेल्युअर इज नॉट द अपोजिट ऑफ सक्सेस, इट इज अ पार्ट ऑफ सक्सेस. म्हणजे असं काहीतरी लावलेलं आहे छान आणि छान दिसतंय हे सिम्पल सोबर असं. तर ही एक भिंत आहे त्याचा कलर वेगळा ठेवलेला आहे फक्त एक डिफरंट वॉल म्हणून अशी. तर आधी या रूम मधले देखील लाईट तुम्हाला दाखवते तर सगळी लाईट लावून घेऊयात. तर ही आहे अशी भिंत. त्याच्यानंतर वर हे फर्निचर सगळं करून घेतलेलं आहे आम्ही आणि इकडून असं ह्या कोपऱ्यामध्ये हे बघा. हा लाईट्स मला खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. ही माझी पर्सनल फेवरेट लाईट आहे, सगळ्याच आवडतात पण जास्त ही आवडते. हे एक छोटंसं असं तर ते स्टूल देखील आम्ही फर्निचरसोबत करून घेतलेले आहेत. छान असे मुव्हेबल आहेत खाली त्याला व्हील्स लावल्यामुळे. तो एक तिथे करून ठेवलेला आहे आणि एक इथे म्हणजे तो ॲक्च्युली ड्रेसिंग टेबलसाठी बनवलेला आहे ज्यावेळेस म्हणजे तयार वगैरे व्हायला तो बसण्यासाठी. तर हे बघा छान असे तात्पुरता मी तिथे ठेवलेले आहे. तर ही झाली ही भिंत आणि त्याच्यानंतर ही जी दुसरी भिंत आहे तर हे इथे कर्टन्स लावलेले आहेत. ॲक्च्युली हा बेड आहे तर बेड हा खूप 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 आवडता आहे आणि वेगळं लुक देतं असं जुन्या पिक्चरमध्ये किंवा मूवी टाईप असं. तर हे बघा पूर्ण हा सागवानी आहे वुडनचा तर खूप मोठा आहे बेड त्यामुळे आम्हाला अगदी गळगळीत पुरतो तो. तर आता अशी झोपलेला आहे, झोपलेला तर मी त्याला उठवू शकत नाही. आणि हे कर्टन्स, ही झाली ही भिंत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पी ओ पी दाखवते. हा आहे आमचा बेड, तर किती छान आहे आणि मस्त आहे. इथे खाली मोठाच्या मोठा ड्रॉवर आहे त्यामुळे भरपूर सामान राहतं त्यामध्ये. तर ही लाईट्स आणि हे झाले की ही भिंत. तर इकडे बघा छोटीशीच भिंत आहे कारण बाकी तरी नंतर फर्निचर केलेलं आहे आणि इथे असं काहीतरी छोटंसं. इथे वॉल क्लॉक आहे पण छान आहे ते कपल थीम अशी म्हणजे बघून आठवण येते लव्ह इज फॉर एव्हर. तर या रूमचं कलर कॉम्बिनेशन असं केलेलं आहे. ॲक्च्युली करायचं होतं व्हाईटच पण ते मेंटेन करणं थोडं कठीण होतं. आणि आता तुम्हाला पी ओ पी दाखवते याचं कसं आहे ते. तर बेडमुळे ते तुम्हाला स्पष्ट दिसेल ना दिसेल पण जे आहे ते दाखवते. आणि हा झाला बेड आणि आता हे बघा हा पूर्ण सेक्शन जे आहे ते फर्निचर करून घेतलेलं आहे. तर हे बघा इथून ते इथून आणि ही एक भिंत आहे. ही अशी रिकामी आहे म्हणजे इथे काहीतरी करता येईल. तर या रूममध्ये देखील बरेचसे अजून बदल करायचे आहेत ते तुम्हाला नंतर बघायला भेटतील. तर हे बघा पूर्ण याकडेपासून ते त्याकडेपर्यंत सगळे असे कॅबिनेट करून घेतलेले आहेत जेणेकरून सामान ठेवायला अजिबात अडचण होत नाही. भरपूर स्पेस आहे आणि या बाजूला तरी भरपूर स्पेस आहे कारण बाथरूम हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे बेडरूममधलं बाथरूम आहे.
त्याच्यामध्ये कमोड आणि बाथरूम असं अटॅच आहे, आणि या साईडला म्हणजे किचनमधलं बाथरूम होतं इथे. तर दोन्ही मिळून जेवढी जागा आहे तेवढीच वर असा हा स्टोरेजसाठी स्पेस आहे एरिया. मोठं छान घळघळी सुटसुटीत असं घर आहे. आणि हे बघा, तर हे तुम्हाला हा एवढा मोठाच्या मोठा आरसा आहे. आणि ते मी छोटस एक हे अटॅच करून घेतलेलं आहे, जेणेकरून रोजचं साबण पावडर, सॉरी रोजचं तेल पावडर, काही बेसिक मेकअपचं सामान वगैरे आहे ते सतत असा दरवाजा उघडायचा काढायचा ते जरा कठीण वाटतं, त्यामुळे ते लावून घेतलेलं आहे. आणि कामाच्या घाईमध्ये नेमकं कंगवा कुठे ठेवलेला आहे लक्षात येत नाही, त्यामुळे ते असे आयडिया केलेली आहे. अरे बघा, हे आहे ड्रेसिंग टेबल आणि वॉर्डरोब सगळं छान असं आहे. आणि तुम्हाला लाईट इथे अजून लाईट आहेत. याच्यामध्ये लाईट ब्लू अशी लाईट आहे, पण रिफ्लेक्शन जास्त पडतं त्यामुळे शक्यतो आम्ही ती लावत नाही. तर POP तुम्हाला असं दाखवते म्हणजे ते लक्षात येईल तुम्हाला कसं आहे ते. तर लांबून बघितल्यानंतर रूम अशी वाटते. आणि बेड किती मोठा आहे ते बघा, बेडनेच जवळपास अर्धी रूम भरलेली आहे आमची. तर लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल दाखवलेला आहे, किचन दाखवलेलं आहे, आणि हे आहे माझं बेडरूम. तर सगळ्या गोष्टी मी माझ्या परीने जसं आम्हाला जमेल तसं आम्ही सजवलेलं आहे, कामाभावी किंवा आमचं जे बिझी रुटीन आहे त्यामुळे भरपूर अशा गोष्टी अजून आहेत की त्या करायच्या आहेत, त्या केल्यानंतर जे काही चेंजेस असतील त्यानुसार देखील पुन्हा नवीन व्हिडिओ बनवेन. आणि ज्यावेळेस मी डिटेल व्हिडिओ म्हणजे किचनचा असू देत किंवा बेडरूमचा असू देत, त्याच्यानंतर वॉर्डरोब कसं सेट केलेलं आहे, आतमध्ये किती स्पेस आहे, कुठे काय ठेवले, हे सगळं अगदी डिटेल सांगेन तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओसाठी खूप सारे रिक्वेस्ट येत होत्या. मी माझं होम टूर केलेलं आहे. खरं तर प्रत्येकाचं स्वप्नातलं एक घर असतं, आणि हे आमच्या स्वप्नातलं घर आहे. खूप मेहनतीने, खूप असं अपेक्षेने हे छान असं कौतुकाने सजवलेलं आहे. आशा आहे तुम्हाला माझं घर आवडलं असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. घरातील सगळ्यात जास्त कोणती वस्तू आवडली किंवा कोणती रूम आवडली हे देखील नक्की कमेंट करा. काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. चॅनलला भरपूर भरपूर प्रेम द्या. खूप सारे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, दाखवलेले माझे व्हिडिओ बघत रहा. तुमचं खूप सारं प्रेम असू द्यात. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.